नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो शिक्षक भरती संदर्भाने पवित्र पोर्टलबाबत शिक्षक पात्रता परीक्षेबाबत त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या भरतींबाबत उपयुक्त माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न असतो मित्रांनो कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील जी काही भरती प्रक्रिया आहे सर्व विभागातील ती भरती प्रक्रिया रद्द करण्याचा शासन निर्णय हा शासनाने काढलेला होता आणि त्या शासन निर्णयाला अनुसरूनच आज आपल्या शिक्षक भरतीच्या संदर्भाने एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला प्राप्त होत आहे आणि ती अपडेट घेऊनच आपल्या सर्व अभियोग्यताधारकांसाठी त्याचबरोबर शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी हा व्हिडिओ घेऊन आपल्यापर्यंत आलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल यामध्ये मी तुम्हाला तो जी आरसुद्धा दाखवणार आहे तर सविस्तर पाहूया शिक्षक भरतीच्या विशेष परवानगीसाठी धडपड राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी सव्वा वर्षापासून प्रक्रिया सुरू आहे शिक्षक भरतीसाठी पूर्वीच सर्व जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळांमधील शिक्षक भरतीचा टप्पा पूर्ण करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे शिक्षक भरतीसाठी शासनाकडून विशेष परवानगी मिळवण्यासाठी द शिक्षण विभागाने धडपड सुरू केली आहे यासाठी शिक्षणायुक्त विशाल सोळंकी यांच्यामार्फत राज्य शासनाकडे दोन दिवसात प्रस्तावही पाठवण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने यापूर्वी घेतला होता नवीन आणि जुन्या शासनाने विविध विभागांच्या मेगा भरतीच्या अनेकदा घोषणा केल्या मात्र त्याची पूर्तता होऊ शकली नाही आणि हे उमेदवारांबद्द बाबत अन्यायकारक आहे का शिक्षक भरती प्रक्रियासुद्धा पारदर्शकपणे व्हावी यासाठी पवित्र पोर्टलही कारणीत केले होते या भरती प्रक्रियेत सुरुवातीपासून कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे अडथळे येतच आहेत आता गेल्या महिन्यांपासून कोरोना विषाणूचा वाढलेला प्रादुर्भाव व त्यामुळे जाहीर केलेला लॉकडाऊन हा शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे आयुक्त विशाल सोळंकी यांचं मत काय आहे ते सुद्धा आपण पाहूया पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित शिक्षक भरती शेवटच्या टप्प्यात आली आहे आर टीच्या कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शाळांमध्ये शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे या भरतीतील जुनीच सर्व कामे पूर्ण करायची आहेत त्यामुळे या भरती प्रक्रियेस परवानगी मिळण्याची गरज आहे यासाठी शासन स्तरावर प्रस्तावातून सविस्तरपणे बाजू मांडण्यात येणार आहे शासनाने शिक्षक भरतीसाठी सकारात्मकता दर्शवणे अपेक्षित आहे असं विशाल सोळंकी यांचं मत आहे आता आपण तो जी आर पाहणार आहोत की ज्या जी नुसार ही भरती प्रक्रिया सर्व स्थगित करण्यात आलेली आहे हा जो जी आर तुम्हाला दिसतोय कोविड नाईन्टीनच्या संसर्गजन्य रोगामुळे सन दोन हजार वीस एकवीस या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत हा चार मेचा जी आर आहे आणि यामध्ये सर्व खर्च कुठे करायचा आहे कुठे करायचा नाही त्यानंतर अनिवार्य खर्च काय आहे प्राधान्याचे विभाग कोणकोणते आहेत हे सर्व दिलेले आहेत आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हा विभाग आहे पदभरती व बदली यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये आणि कोरोना महामारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध विभागांतर्गतच्या उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे आणि ही बाब लक्षात घेऊन चालू वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांची यांची बदली करण्यात येऊ नये म्हणजे कुठल्याही प्रकारची भरतीही करू नये आणि कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली या वर्षामध्ये करण्यात येऊ नये अशा प्रकारचा जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे आता या चौदा नंबरच्या कॉलममुळे चौदा नंबरच्या जी काही ओळ आहे त्याच्यामुळे शिक्षण शिक्षक भरती जी आहे पवित्र पोर्टलवरील ती भरती अडचणीत आलेली आहे कारण सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये हे तीन विभाग वगळता कोणत्या विभागाने कोणत्या प्रकारची नवीन पदभरती करू नये यामध्ये नवीन हा शब्द महत्त्वाचा आहे आणि या शब्दावरच जोर देऊन आता शिक्षण विभाग आ, हे प्रस्ताव पाठवणार रा आहे राज्य शासनाकडे कारण पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती ही काही नवीन नाही ही पदभरती गेल्या दीड ते दोन वर्ष झालं चालू आहे आणि बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरून त्याचबरोबर आपला जो पसंतक्रम भर त्यांनी भरलेला आहे त्यामुळे ही प्रोसिजर चालूच आहे ही कुठलीही नवीन पदभरती नाही हे आता त्यांना शासनाला सांगावं लागणार आहे स्पष्ट करून द्यावं लागणार आहे त्यानंतर शासनाकडून विशेष परवानगी मिळाल्यानंतरच पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रिया पुन्हा कारन्वित होऊ शकते तर मित्रांनो या संदर्भामध्ये नवीन जे महत्त्वाचे अपडेट आहेत ते अपडेटसुद्धा आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन येणारच आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवे असाल तर गेट स्पेशल स्पेशली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा अपडेट्स धन्यवाद